वास्तु टिप्स वास्तु तथास्तु यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मार्गशीर्ष महिन्याची स्पेशल सुंदर माहिती घेऊयात आपल्या सगळ्यांना। खंडोबाच्या नवरात्रासाठी हार्दिक शुभेच्छा। मल्हारी मार्तण, जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार। मित्रांनो, मार्गशीर्ष महिना खंडोबाच्या नवरात्रांनी सुरू होतो आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस हा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आलेला आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की इतर वारी येतो, पण यावेळेला मार्गशीर्ष महिन्याचा सुरुवातच पहिल्या उपवासाने होते। त्यामुळे उत्सुकता लागली की आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे उपवास कसे करावे, व्रत मांडणी कशी करावी आणि पूजा कशी केली पाहिजे, त्याचा लाभ काय होतो, कोणतं स्तोत्र वाचलं पाहिजे, काय उपासना केली पाहिजे, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे। व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण आपलं कामच आहे अतिशय सुंदर। व्हिडिओ असतात अतिशय परफेक्ट, नॉलेज मिळतं जबरदस्त, असं वास्तु तथास्तूचे हे व्हिडिओ। चला, चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक तर करावं लागेल। आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता सर ऑफर काय घेऊन आले, सगळ्यांचं आवडतं वास्तु तथास्तूचं स्पेशल श्रीयंत्र, श्रीयंत्रावर ऑफर सुरू आहे। ऑफर काय केली आहे तर आम्ही डिलिव्हरी फ्री केली आहे, म्हणजे तुमच्या घरी हे श्रीयंत्र घरपोच मिळणार आहे। यावरती आसन फ्री आहे, श्रीयंत्रावरच्या डिलिव्हरी आम्ही तुम्हाला फ्री करतोय, म्हणजे मोफत तुमच्या घरी डिलिव्हरी असणार आहे। डिलिव्हरी चार्जेस कोणतेही पडणार नाहीत। श्रीयंत्राची संपूर्ण माहिती आणि हे आसन त्याच्याबरोबर फ्री येईल आणि डिलिव्हरी फ्री असेल। स्पेशल श्रीयंत्र फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये अतिशय सुंदर तुम्ही स्थापन करू शकता। कसं स्थापन करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला वास्तु तथास्तु ऑफिसमध्ये मिळणार आहे। स्पेशल श्रीयंत्र बघू शकता, संपूर्ण भरीव आहे। कुठे कसं काय ठेवायचं याची संपूर्ण माहिती याबरोबर दिलेली आहे। ॲक्युरेट आणि परफेक्ट श्रीयंत्र घरपोच मागवा। 90219600 हा नंबर लागत नाही असं म्हणतात, त्याच्या जी शून्य लावा, 0 90219600। नसेल तर याची किंमत किती आहे आणि मागवायचं कसं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं काही दिलेलं आहे। आता अनेक लोकांनी मागणी केली की सर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्हाला गजलक्ष्मी स्थापन करायची आहे, गजलक्ष्मीचा आम्हाला माहिती द्या। गजलक्ष्मी ही आपल्याला वास्तु तथास्तु ऑफिसमधनं ओरिजिनल छान अशी मिळणार आहे, ही तुम्ही स्थापन करू शकता। दोन्हीही पॅटर्नमध्ये, दोन्ही कलरमध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी गजलक्ष्मी आहे, ज्याच्यावरती नक्षीकाम आहे। एक दोन कलरमध्ये आणि एक सिंगल कलरमध्ये अशी गजलक्ष्मी आहे। चला आता मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताची उपवासाची माहिती घेऊयात। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता सर्व महिला आपल्यावरती लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहावा, घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान आरोग्य लाभावे, यासाठी गुरुवारचं महालक्ष्मीचं हे गुरुवारचं व्रत करतात। लक्षात घ्या, या व्रतामध्ये आता जे या 2022 पहिला गुरुवार हा 24 नोव्हेंबर रोजी आलेला आहे। यानंतर पुढचा गुरुवार आहे 1 डिसेंबर रोजी, त्यानंतरचा आहे तो 8 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर रोजी, असे 5 गुरुवार, म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 व्रत आलेली आहेत। 5 गुरुवारी आपल्याला हे व्रत करायचं आहे। आता व्रत मांडणी कशी केली जाते तर तुमच्या देवघराच्या शेजारी पूर्वेला तोंड करून एक चौरंग ठेवा, चौरंगावरती छानपैकी आसन ठेवा, कोणतंही वस्त्र ठेवा आणि त्याच्यावरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती एक कलश ठेवा। कलश मांडणी अशी करायची की त्याच्यामध्ये तुम्ही आंब्याची पानं अथवा आपण विड्याची पानं म्हणजे खाऊची पानं सुद्धा त्यामध्ये ठेवतो, त्यावरती नारळ ठेवायचा आहे। अनेक ठिकाणी त्या नारळालाच, त्या कलशालाच संपूर्ण महालक्ष्मीची सजावट केली जाते। ज्यांच्याकडे जशी प्रथा आहे तसं तुम्ही करू शकता आणि ज्यांना जमत नसेल तर महालक्ष्मीची मूर्ती त्या कलशाशेजारी ठेवावी अथवा त्याच शेजारी प्रतिमा, फोटो महालक्ष्मीचा ठेवता येऊ शकतो। त्या कलशामध्ये आपल्याला हळकुंड, सुपारी, सुट्ट नाणं आणि पाणी हे ठेवायचं आहे। कलश आहे तो पवित्र आहे, त्याच्यावरती आपण नारळ ठेवतोय आणि तिथे महालक्ष्मीचा आकार देतोय।
आणि हे कलश पूजन म्हणजेच आपल्या या गुरुवारच्या व्रताचं महत्त्वाचं हे साधन आहे. त्यामुळे महालक्ष्मी स्वरूप असा हा कलश आपल्याला गुरुवारी स्थापन करायचा आहे. ही पूजा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस केली जाते. दुपार म्हणजे मध्य दुपारच्या दरम्यान ही पूजा केली जात नाही. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळची दोन्ही वेळ आपल्याला पूजेसाठी गुरुवारच्या व्रतासाठी अतिशय उत्तम आहे. या दिवशी महिला संपूर्ण व्रत ठेवतात आणि उपवास सुद्धा करतात. प्रत्येकाच्या उपवासाची पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ज्यांना ज्या पद्धतीने उपवास करता येईल त्या पद्धतीने उपवास करायचे. आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवारचे 5 उपवास करायचे आहेत. आता हा कलश आपण कसा ठेवायचा आहे, तर पूजा करताना आपलं तोंड पूर्वेस व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, देवघराची मांडणी ही अशीच असते की आपण पूजा करताना आपलं तोंड पूर्वेस पाहिजे, बरोबर. त्यामुळे या कलशाची मांडणी पण असं करा की पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल. आता हा कलश ठेवल्यानंतर तुम्हाला जी काही आजूबाजूला सजावट करायची ते करू शकता. ज्यांच्याकडे गजलक्ष्मी आहे ती गजलक्ष्मी सुद्धा तुम्ही त्याच्या शेजारी ठेवू शकता. ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र सुद्धा तिथे पूजेला ठेवू शकता. देवघरात असेल तर काहीच प्रश्न नाही. कायमस्वरूपी श्रीयंत्र हे तुम्ही देवघरात ठेवायचं आहे, पण पूजेपुरतं हे तुम्ही काढू शकता. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांनी घरपोच मागवा. मार्गशीर्ष महिन्याची स्पेशल ऑफर सुरू आहे आणि वास्तू तथास्तूचं श्रीयंत्र अनेक परदेशात ठिकाणी सुद्धा गेलेलं आहे. घरोघरी वास्तू तथास्तूचं श्रीयंत्र आहे. अनेक यूट्यूबर, जवळपास 10 ते 15 यूट्यूबर आहेत ज्यांनी श्रीयंत्राचे व्हिडिओ केले आहेत, ते वास्तू तथास्तूचं श्रीयंत्रच वापरतात, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे इतकं छान जेन्युइन परफेक्ट श्रीयंत्र आहे. आता ही पूजा आपण मांडल्यानंतरनं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून छानपैकी नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य दाखवल्यानंतरनं धूप ओवाळायचा आहे, कापूर आरतीने ओवाळायचं आहे. जर तुम्हाला देवीची महालक्ष्मीची आरती करता आली तर आरती नक्की करा. यानंतरनं महालक्ष्मी अष्टक वाचा, महालक्ष्मीचं स्तोत्र वाचा. श्री महालक्ष्मी देवेन महा असा 108 वेळेला, 51 वेळेला किंवा 11 वेळेला जप करा. आणि यानंतरनं आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा सुद्धा जप तुम्ही 11 वेळेला करा. आणि या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी तुम्ही जे मागाल ते महालक्ष्मी देण्याचा प्रयत्न नक्की करेल. परंतु मनोभावे आणि मनातली इच्छा अतिशय दृढ संकल्प केल्याप्रमाणे ठेवून मागा की माझ्या मुलाबाळांचं अभ्यास छान होत आहे, त्यांचं आरोग्य उत्तम राहत आहे, घरामध्ये सुखशांती समृद्धी लाभत आहे, पैशाची रेलचेल होत आहे, भरपूर पैसे मिळत आहेत, आम्हाला कामाच्या नवीन संधी मिळत आहेत, आम्ही ते काम अतिशय उत्तमरित्या पार पडत आहोत. महालक्ष्मीच्या या गुरुवारचा व्रताचा महिमा काही सांगायला नको. प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक महिलेला हा माहिती आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अतिशय मनापासून हे व्रत करा. असं स्वच्छ मन, शांत मन, घाईगडबडीत पूजा केली आहे आणि उरकवलंय म्हणून सकाळी नाही जमलं तर शांत संध्याकाळी सूर्यास्त समयी तुम्ही नोकरीला असाल, कामावर असाल, संध्याकाळी आल्यानंतरनं 6 ते 8 या वेळेत पूजा करू शकता. हा एक ऑप्शन मी तुम्हाला देतोय. कारण काय होतं की सकाळी जर 7 वाजता एखादी आई, एखादी महिला, एखादी माझी बहीण जर सकाळी 7 वाजता कामावर जात असेल तर ते व्रत करायला किंवा या गुरुवारच्या व्रताची कहाणी वाचायला तिला वेळ मिळणार नाही. आणि जरी तिने जमलं धडधड 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 अशी कधीही पूजा, व्रत, स्तोत्र करू नये घाई गडबडीमध्ये. कारण आपल्याला माहिती आहे दुर्घटनासे देर भली, म्हणजे घाई गडबडीत केलेलं काम चुकू शकतं, वाया जाऊ शकतं. त्यामुळे वेळ द्या. परमेश्वराच्या उपासनेला आपण वेळ दिला तर परमेश्वर आपल्या वेळेला धावून येणार आहे. त्यामुळे
शांत चित्ताने व्रत करा। आणि हे कहाणी का वाचायची आहे, तर कहाणीच्या मागचं महत्त्व असं आहे की आपल्याला आपल्या या सर्व व्रतांच्या परंपरा आठवणीत राहाव्या, आणि कहाणी ऐकणाऱ्या व्यक्तीला या व्रताच्या जी काही फलप्राप्ती आहे त्या फलप्राप्तीचा ॲक्च्युली माहिती व्हावी। कारण मला माहिती आहे, माझी आई जेव्हा कहाणी वाचायची तेव्हा मी असं ऐकत बसायचो लहान असल्यापासून, ती गोष्ट सांगते म्हणून मी लहानपणापासून ऐकत होतो। पण जसजसं कळायला लागलं की आई हे व्रत का करते, तर त्याच्यामध्ये कहाण्या असायच्या आणि ती गोष्टी रूप असल्यामुळे ऐकायला आनंद वाटायचा। त्यामुळे त्या व्रतांची तेव्हाच डोक्यात फिक्स गोष्टी झाल्या की हे आई व्रत का करते, ही कहाणी का वाचते, कारण या कहाणीमध्ये याच्या व्रताची फलप्राप्ती दिली आहे। त्यामुळे छानपैकी असं हे गुरुवारचं व्रत छानपैकी पार पाडा। मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आचरण शुद्ध ठेवा, काय नियम पाळायचे आणि काय नाही हे नवीन सांगणं गरजेचं नाहीये। श्रावण महिन्याप्रमाणे हा जो महिना आहे मार्गशीर्ष महिना, तो हिंदूंचा अतिशय पवित्र महिना आहे। त्यामुळे मित्रांनो, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असं तुम्ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये नवीन कोणत्याही गोष्टी सुरू करा। आता बघा, वास्तुशांतीचे मुहूर्त सुरू झाले, भूमिपूजनाचे मुहूर्त सुरू झाले, नवीन घर बांधायचे, नवीन घर बांधायला काढायचं, नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, नवीन घर विकत घ्यायचंय, नवीन फ्लॅट बुक करायचा आहे, अतिशय सुंदर मुहूर्त आहे। वास्तू बांधकाम करताय मला विचारल्याशिवाय करू नका। नवीन घर तुम्ही विकत घेताय, माझी वास्तू विजिट झाल्याशिवाय अजिबात विकत घेऊ नका। कारण काय होतं, अनेक लोक चुकीचा फ्लॅट विकत घेतात आणि प्रॉब्लेम आल्यानंतर ना, किंवा प्रॉब्लेम आहेत असं जाणवल्यानंतर ना, मला वास्तू विजिटला बोलवतात। मग गेल्यानंतर लक्षात येतं की बाप बिचाऱ्यांनी 50-60 लाख रुपये त्या वास्तूसाठी घातले, पण वास्तूच्या नियमानुसार बोम, कारण फक्त पूर्व पश्चिम बघून घेतलं, डॅम व्ह्यू गेला, इकडनं स्विमिंग टँक व्ह्यू केला, इकडनं गार्डन व्ह्यू केला, आणि काय झालं, अहो जो व्ह्यू मेन आहे, जो आरोग्य उत्तम ठेवणार आहे, तोच वास्तुशास्त्राचा व्ह्यू त्या घरात गडबडला। त्यामुळे आम्हाला वास्तुशास्त्र माहिती आहे, आम्हाला कळतं, असं करून ज्यांनी ज्यांनी फ्लॅट घेतलेत ना, त्यांचे मी पुन्हा त्यांनी माझ्या वास्तू व्हिजिट घेतल्यात, मी पाहायला गेल्यानंतर इतक्या चुका आढळल्या की डॉक्टरचं काम आहे ना, तो डॉक्टरच करेल। प्लीज तुम्ही डॉक्टर नका बनू, तुम्ही काय करा, तुम्ही फक्त त्यांना फॉलो करा। त्यामुळे वास्तू व्हिजिट ज्यांनी ज्यांनी माझ्याकडनं गेली, माझे आज लाखो यूट्यूबर आहेत, हजारो लाखो जणांनी माझी वास्तू व्हिजिट घेतलेली आहे, मी कशा पद्धतीने कन्सल्ट करतो, माझं मार्गदर्शन कसं असतं, आणि घरात आल्यानंतर ना जे जादूई 2 ते 3 तास असतात माझ्या वास्तू व्हिजिटचे, ते तुम्ही अनुभवा, जे लाखो लोकांनी अनुभवलेले आहेत, की वास्तू व्हिजिटची पद्धत काय आहे, वास्तू कन्सल्टन्सी का केली जाते, आणि काय माझी करण्याची पॅटर्न्स आणि पद्धत आहे, की तो माणूस पुन्हा वास्तू तथास्तु सोडून कुठे जात नाही। कारण असं आहे की आमची सर्व्हिस, कामाची पद्धत आणि माझं मार्गदर्शन देवकृपेने अतिशय उत्तम आहे। अभिमानाने का सांगतोय, गर्वाने सांगत नाही, अभिमानाने सांगतोय। लोक ऑफिसमध्ये येऊन सांगतात, फोन करून सांगतात, गुगलचे रिव्ह्यू चेक करा, वास्तू तथास्तु, वास्तू तथास्तु ही कंपनी टॉप टॉप अँड 1 नंबर इन वास्तू वर्ल्ड। त्यामुळे चला, मार्गशीर्ष महिन्याच्या शुभेच्छा, नवनवीन ऑफर्स येत राहतील। हा व्हिडिओ कसा वाटला, आणि माझी जर वास्तुशास्त्र कुंडली कन्सल्टन्सी घ्यायची असेल, तर 90 21 900 600 या नंबरवरती कॉल करा। स्पेशल श्रीयंत्र ऑर्डर करा, ऑफर सुरू आहे। कॉल 90 21 900 600 हा नंबर नाही लागला तर आधी 0 लावा। मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो। शुभम भवतु, शुभाशीर्वाद।